आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनंतरची पंचवार्षिक निवडणूक संपन्न होत आहे आणि या निवडणुकीकरता मी स्वतः देवदत्त जयंतराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनेल प्रमुख म्हणून संपूर्ण नियोजन निवडणुकीचं करत होतो। परंतु आज ज्यावेळी पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये एक धक्का तंत्र मला दिलं की माझं नाव उमेदवार म्हणून त्या यादीमध्ये आलं नाही। तर मी विचारलं सर्वांना की माझी चूक काय, तेवढी किमान मला सांगितलं पाहिजे की मी पक्षाच्या मतदानाला कुठं माझं गाव कमी पडलं, माझा भाग कमी पडला। गेले 33 वर्ष आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याबरोबर एकनिष्ठ राहून आजपर्यंत ज्या काही कुठल्या निवडणुका असतील त्याचा सगळा प्रमुख म्हणून मी काम करत आलेलो आहे। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये देखील संचालक म्हणून चेअरमन म्हणून काम करत असताना त्या कारखान्याला एवढी मोठी ऊर्जित अवस्था दिली म्हणून माझ्यानंतर तिथे वळसे पाटील साहेब स्वतः चेअरमन झाले आणि मला त्यांनी मार्केट कमिटी तू बघ तिथे सभापतीपद म्हणून काम करायला संधी दिली। गेल्या 6 वर्षात देशातील सर्वात उत्कृष्ट बाजार समिती म्हणून डिजिटल मार्केट कमिटी म्हणून देशातली पहिली मंथरची ही मार्केट कमिटी झाली आणि हे पाहण्याकरता अनेक शिष्टमंडळं तिथं भेट द्यायला येतात की शेतकऱ्याला सर्व सुविधा वजन किती झालं आणि काय भाव झाला, पट्टी किती झाली, ही काटा झाल्याबरोबर लगेच SMS द्वारे मोबाईलवर त्या ठिकाणी जाते। शेतकऱ्याला 40 रुपयात जेवण पोटभर देण्याचं काम केलं तुम्ही पाहताय की मार्केट कमिटीचा चेहरा मोहरा बदलला आहे। रात्रीचा दिवस करून पक्षाच्या वतीनं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी जाण्याचं काम करतो, प्रत्येकाचा फोन देखील मी उचलतो आणि माझ्यावरती हा अन्याय झालेला आहे त्यामुळं सर्व लोकांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पाहिजेत, तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहा। मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे। आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, दादा असतील, पवार साहेब असतील यांच्या विचाराला मी पूर्णपणे बांधले आहेत। तुम्ही माझ्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहाल आम्हाला पूर्ण विश्वास आहे। जय हिंद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।